माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे दिनांक 9 सप्टेंबर रोजी विनयभंगाच्या जुन्या घटनेवरून दोन गटात वाद उफाळून आला. विनयभंग प्रकरणी मृतक आनंद केशव भगत याला न्यायालयाने दोषी ठरवले होते, परंतु नुकतेच वरिष्ठ न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. त्याचा राग मनात धरून काल पोळा सणाच्या दिवशी आरोपी प्रितेश विजय मानकर, सतीश विजय मानकर, देवानंद नथू भगत, गौतम नथू भगत, कुसुमबाई मानकर, निर्मलाबाई गौतम भगत, स्नेहा गणपत भगत यांनी पूर्व वैमान्यातून सापळा रचून सामूहिकरित्या आनंद केशव भगत याच्यावर धारदार चाकूने अंगावर व पोटावर सपासप वार करून खून केला. तर पुतण्या समाधान मुकुंद भगत हा वाचवण्यासाठी गेला असता त्याच्या गुप्त अंगावर चाकूने घाव करण्यात आले. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर वाघमारे यांनी उपचार करून यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे. पोळ्याच्या दिवशी यातील पोलीस स्टेशन सिंदखेड हद्दीमध्ये गोकुळ गोंडेगाव या ठिकाणी पोळ्याच्या पोळा पाहण्यासाठी जात असताना दोन गटामध्ये मारामारी झाली. त्यामध्ये आनंद केशव भगत यास चाकूने भोसकण्यात आले. त्या जवळजवळ 9 ठिकाणी त्याला भोकसण्यात आले. त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि ये जो जखमी आहे सदानंद मुकिंदा भगत, तर हे यवतमाळ येथे सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, उपचार घेत आहे. तर ह्या दोन्ही पार्टीमध्ये पूर्वीचे वाद चालू होते आणि त्या वादाच्या कारणामुळं पोळ्याच्या दिवशी ती संधी साधून त्यांनी एकमेकाच्या विरुद्ध मारामारी केली आणि एकाचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे आणि एक गंभीर आहे. पोलीस स्टेशन शिंदखेड या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये 7 आरोपी अटक आहेत. त्यांची 15 तारखेपर्यंत PCR मिळालेली आहे आणि घटनास्थळावरून चाकूसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि पोलीस तपास योग्य दिशेने चालू आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.